नमस्कार, मी शनाई शेख, दिनमान न्यूजमध्ये तुमचं स्वागत. दिनमान न्यूज घेऊन येते तुमच्यासाठी खास पुणे आणि पिंपरीतली वित्तम बातमी. सुरुवातीला एक नजर हेडलाईन्सवर. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसची पिंपरी चिंचवडमध्ये बैठक संपन्न. संजीव पुनावळेकर आणि भावेच्या समर्थनात समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांना रस्त्यावर. हरवलेली एक 10 वर्षाची मुलगी व्हॉट्सअप ग्रुपमुळे सुखरूप घरी. आणि दुष्काळाचा चटका सोसणाऱ्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना मिळणार दिलासा. आता बातम्या सविस्तराने. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसची पिंपरी चिंचवडमध्ये बैठक संपन्न झाली आहे. मावळ लोकसभा पराभवानंतर चिंतन करण्यासाठी या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी पिंपरी चिंचवड आणि भोसरी विधानसभेचाही आढावा घेण्यात आला आहे. आतापासूनच घरोघरी जाऊन भेटायला हवं, हे काम केलं तर ऐनवेळी आठवण काढली का असा प्रश्न विधानसभेवेळी मतदार उपस्थित करणार नाहीत असं शरद पवार म्हणालेत. आरएसएसचे सदस्य कसा प्रचार करतात हे लक्षात घ्या. 5 घरांमध्ये भेटायला गेले आणि 1 घर बंद असेल तर ते संध्याकाळी जातात, संध्याकाळी बंद असेल तर सकाळी जातात, पण त्या घरी जाऊनच येतो. संपर्कात कसं राहावं ते आरएसएस कडून शिकावं असे देखील शरद पवार यांनी यावेळी वक्तव्य केलं आहे. आता आम्ही त्याचा अभ्यास करतोय, आम्हाला असं वाटत नाही कारण अजूनही आता लोकांच्या आम्ही जातोय. लोक आम्हाला नुसतंच सांगतात. गावच्या गावात आम्ही काल 2 तालुक्यामध्ये होतो, आणखीन काही ठिकाणी होतो, सातारा जिल्ह्यात होतो, मराठवाड्यात होतो. लोक म्हणतात आम्ही मतं दिली. आता दिलीला पडली पाहिजे ना ते. नाही, कसं आहे की सगळ्यात आम्हाला खरं आधी आम्ही याचा अभ्यास करणार आहोत की 8 महिन्याच्या पूर्वी ज्या राज्यामध्ये भाजपचं सरकार लोकांनी बदललं आणि त्याच्यात 8 महिन्याच्या नंतर 1 सुद्धा खासदार निवडून येत नाही, 1 सुद्धा म्हणजे राज्य येतं आणि 1 सुद्धा येत नाही, म्हणजे काय गमत एकूण असतो. म्हणजे लोकांनी फारच काही वेगळा विचार गंभीरपणाने केलेला दिसतो. पंतप्रधान शपथविधीवेळी आपण तिथं अनुपस्थितीत होतो यावर मोठी सध्या चर्चा सुरू आहे. याचं उत्तर देताना शरद पवार म्हणालेत, शपथविधीच्या कार्यक्रमात माझी जागा कुठे याची सचिवांनी चौकशी केली होती, तेव्हा ती 5व्या रांगेत, नंतर परत दुसरीकडे असल्याचं सांगितलं. मला वाद वाढवायचा नाही, एकतर त्यांच्या कार्यालयात त्रुटी असावी किंवा माझ्या कार्यालयात असावी, हा विषय फार मोठा नाही, हा विषय इथेच संपवला पाहिजे असं स्पष्टोक्ती शरद पवारांनी दिली आहे. तसं काही काम नसणार नाही. बाकीचे लोक सगळे परदेशात आहेत, मी आपलं तुमच्यात हिंडतो. पक्ष असं आहे की आमच्या पक्षाच्या बैठका चालू आहेत, कुणाचा नेतृत्वाचा वगैरे असा हा काही विचार चालू नाही. पक्षाच्या नावाने निवडणुका कार्यक्रमाच्या माध्यमातून निवडणुका जातात. विधानसभेत जास्तीत जास्त नवीन चेहरे द्यावेत असं सूचित करण्यात आलंय. विलास लांडे म्हणालेत, मला उमेदवारी नको, मला हे ऐकून खूप बरं वाटलं, त्यांच्याकडून मी ही प्रेरणा घेतली आहे. लोकांना बदल हवा असतो, तेच लोक नकोत, म्हणून नव्यानं संधी द्यावी लागेल कारण जनमतात असं मत झालंय की तुम्हाला खूप मिळालं, आता नवे चेहरे येऊ द्यात, त्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचं शरद पवार म्हणाले. ठीक आहे ना, नाही आले म्हणून काय झालं असं आहे की नाही आले तर नाही आले, आपण आणखीन काळजी घेऊया. हे आम्ही केलेच याच्यापूर्वी, मगाशी मी सांगितलं की मी एकदम सगळे नवीन चेहरे दिले, सगळे निवडून आले होतं कधी निवडणुकीवर. 8 महिन्यांपूर्वी अटक केलेल्या हिंदुत्वनिष्ठ अधिवक्ता संजय पुनावळेकरला अटक करून सीबीआयने सूड उगवला. या अटकेमुळे समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटना आणि कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाट आहे. या अटकेचा हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्त्यांनी निषेध केला आहे. सीबीआयने पुनाळेकर यांच्यावरील खोटे आरोप मागे घेऊन त्यांची तात्काळ सुटका करावी, अन्यथा देशभरातील विविध हिंदुत्वनिष्ठ संघटना तसेच अधिवक्ता हे आंदोलन छेडणार असल्याची माहिती हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी दिली आहे. संपूर्ण देशभरामध्ये हिंदुत्ववादी संघटना संतप्त झालेल्या आहेत आणि रस्त्यावरती उतरून एका अधिवक्त्याला ही अटक झालेली आहे. या अटकेचा विरोध या ठिकाणी करत आहेत आणि आपली संपूर्ण देशभरामध्ये निदर्शन करत आहे. सोशल मीडियाचा वापर योग्य प्रकारे केला तर ते खरंच वरदान ठरू शकतं हे एका ताज्या उदाहरणावरून समोर आलंय. हरवलेली 1 10 वर्षाची मुलगी व्हॉट्सअप ग्रुपमुळे सुखरूप सापडली आहे. भोसरी पोलिसांनी हुशाऱ्याने केलेल्या या तपासाला यश आलंय. पिंपरी चिंचवड शहरातील 10 वर्षीय मुलगी राहत्या घरातून न सांगता परिसरातील एका मंदिराकडे गेली होती, मात्र घरी परतण्याचा रस्ताच ती विसरल्याने हरवली होती. कार्तिकी खोडके असं या 10 वर्षीय हरवलेल्या मुलीचं नाव असून ती रस्ता चुकल्याने घरापासून 2 ते 2.5 किलोमीटर लांब गेली होती.
मुलगी बेपत्ता झाल्याचं लक्षात येताच तिच्या आई वडिलांनी तिचा सर्वत्र शोध घेतला, मात्र ती सापडली नाही. अखेर भोसरी पोलीस ठाण्यात जाऊन त्यांनी संबंधित घटनेची माहिती घेतली आहे. या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात आल्यानंतर तक्रार दाखल करून घेत भोसरी पोलिसांनी मुलीचा फोटो आणि मोबाईल क्रमांक स्थानिक व्हॉट्सअपवरील ग्रुपमधून व्हायरल केला आणि तिला शोधण्याची मोहीम सुरू केली. दरम्यान एका सजग नागरिकाने कार्तिकीच्या वडिलांना आणि भोसरी पोलिसांना फोन करून मुलगी दिघी रोड येते असल्याचं सांगितलं. संबंधित ठिकाणी जाऊन खात्री केली असता कार्तिकी घाबरलेल्या अवस्थेत रडत बसलेली त्यांना आढळून आली आहे. भोसरी येथून स्वतःच्या घरातून दिघी रोडवरून ती अचानक निघून गेली. निघून गेल्यानंतर ती मुलगी आईने वडिलांनी त्यांचा शोध घेतला आणि ते पोलीस स्टेशनला आले आणि पोलिसांना तक्रार दिली. तक्रार दिल्यानंतर त्वरित आम्ही तक्रारची दखल घेतली, कारण मुलगी लहान होती म्हणून, आणि आम्ही तपासाला सुरुवात केली. सुरुवात करताना आमच्याकडे टीम पाठवल्या सगळ्या त्या मुलीचा शोध घेण्यासाठी, आणि तिचा जे फोटो आहे, तिचं नाव आहे, वय आहे, एका व्हॉट्सअप ग्रुपवर, आमचा जो लोकल व्हॉट्सअप ग्रुप आहे त्या व्हॉट्सअप ग्रुपवर ग्रुप आपण टाकून दिलं आणि आम्ही शोध सुरू घेतला. शोध घेतल्यानंतर रात्री 9:30 दरम्यान आम्हाला व मुलीच्या पालकांना फोन आला की ही दिघी रोडला मंगलमूर्ती कार्यालय याच्या ठिकाणी एका मेडिकलच्या शॉपच्या दारात बसलेली आहे. बसल्यानंतर लगेच तिची आईवडील गेले, पोलीस गेली आणि ती मुलगी आम्हाला ताब्यात मिळाली, सुखरूपपणे मिळाली. तिला विचारलं असता ती तिला मंदिरात जायचं असं म्हणून निघून ती गेलेली होती. तिला ती स्वतः एकटीच गेलेली होती मंदिरात जाण्यासाठी आणि रस्ता चुकल्यामुळे त्या ठिकाणी गेली असं आम्ही तिथे सांगायला. आम्ही तुरी तिला घेऊन आलो, तिथे त्या प्रकारे जबाब घेतलं, तिची कुठल्या प्रकारची तिची तक्रार नव्हती. पालकांना काय आवाहन करायला अशा घटना, यातून असं आहे की जर असे काय घटना घडली तर तुम्ही पोलिसांशी संपर्क साधावा की आणि जेणेकरून तिचा मुलीचा फोटो, तिचा नंबर, फोन नंबर हे जर मिळालं आणि हे जर व्हॉट्सअप ग्रुपवर एक मीडियाचा आपल्याला चांगल्या प्रकारचा फायदा आपल्याला करून घेऊ शकतो की जेणेकरून परिसरामध्ये तो व्हॉट्सअप फोटो गेल्यानंतर लोकांना लक्षात येईल आणि लोक कुठे सापडली किंवा काय आमचे प्रकार जरी असले तरी लोकांच्या लक्षात येईल आणि त्या पोलिसांपर्यंत त्या पालकापर्यंत कळेल की जेणेकरून अनुचित घटना घडणार नाही आणि घडल्या तरी आपल्याला त्याची त्वरित त्याला तपासा छळा लावता येईल. तब्बल 7 तासानंतर आपली मुलगी सुखरूप आल्याचं पाहून आई वडिलांच्या चेहऱ्यावरील आनंद गगनात मावत नव्हता. प्रतिनिधी मोहन दुबे, दिनमान न्यूज, पिंपरी चिंचवड. दुष्काळाचा चटका सोसणाऱ्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी पुढील 3 महिन्यांसाठी गायीच्या दुधाला प्रति लिटर 25 रुपये आणि 5 रुपये अनुदान असा 30 रुपये दर द्यावा अशी मागणी दूध उत्पादक आणि प्रक्रिया व्यावसायिक कल्याणकारी संघाने केली आहे. दुधाच्या पॉलिथिन पिशव्यासाठी पर्यायी व्यवस्था होत नाही तोपर्यंत सरकारने कारवाई करू नये. जर कारवाई केल्यास सरकारला जाब विचारण्याचा एकमताने निर्णय घेण्यात आलाय अशी माहिती संघाचे उपाध्यक्ष गोपाळराव म्हस्के यांनी दिली आहे. काल महाराष्ट्र राज्य दूध संघांचा जो कल्याणकारी संघ आहे त्यांची मीटिंग झाली. मीटिंगमध्ये 3 विषयावर चर्चा झाली. पहिली चर्चा जी झाली ती शेतकऱ्याला त्या ठिकाणी खरेदी दर हा 25 रुपये लिटर देण्याचं ठरलं आणि विक्री दरामध्ये 2 रुपयांनी वाढ करावी असा निर्णय काल झाला. ज्यांची विक्रीची किंमत जी 44 रुपये आहे त्यांनी ती 44च ठेवावी आणि ज्यांची 42 आहे त्यांनी ती 42 ची 44 करावी असा निर्णय झाला आणि त्याची अंमलबजावणी 8 तारखेपासून करावी. दुसरा विषय जो झाला तो पॉलिथिनच्या संदर्भामध्ये झाला. महाराष्ट्र शासनानं पॉलिथिनवर त्या ठिकाणी बंदी घातलेली आहे. आता वेळ झाली का छोट्याशा ब्रेकची, पण ब्रेक नंतर तुम्ही पाहत राहा दिनमान न्यूज. स्मार्ट सिटीत प्रत्येक जण झाले स्मार्ट. प्रत्येक गोष्टीत प्रत्येकाला हवाय स्मार्टनेस. हीच बाब लक्षात घेत आम्हीही झालोय स्मार्ट. प्रत्येक बातमी देतोय निर्भीडपणे, तेही स्मार्ट वेळेत. म्हणूनच तर सोशल मीडियावर गाठलाय 18,14,446 पेक्षा जास्त व्ह्यूअर्सचा पल्ला, तोही स्मार्ट पुणेकरांचा. प्रत्येक बातमीत मिळेल एक अचूकता आणि सत्यता, म्हणूनच तर सोशल मीडियावर जिंकतोय हजारो लोकांची मने. प्रत्येक बातमीच ठरते प्रभावशाली, म्हणूनच होते फॉरवर्ड आणि सुपरफास्ट. असाच करणार प्रभाव प्रत्येक क्षेत्रात तुमच्या साथीने. पाहत राहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. पिंपरी चिंचवड शहरातील ATM बाहेर उभा राहून ज्येष्ठ महिलांना मदत करण्याच्या बहाण्याने त्यांच्या ATM कार्डची बदली करत पैसे चोरणारा सराईत आरोपी तरुण अखेर जेरबंद झालाय. ही कारवाई सायबर सेल आणि आळंदी पोलिसांकडून करण्यात आली आहे.
श्रवण मिंजेग या आरोपीचं नाव असून त्याची जेलमध्ये रवानगी करण्यात आली आहे. सायबर सेल आणि आळंदी पोलिसांच्या पथकाने ही कारवाई केली आहे. मागील आठवड्यात एका ज्येष्ठ महिलेच्या एटीएममधून कुणीतरी अज्ञात व्यक्तीने 70,000 रुपये काढल्याची तक्रार दाखल झाली होती. त्याचा तपास करत असताना हा आरोपी एका सराफ दुकानातनं सोने खरेदी करण्यासाठी एटीएमचा वापर करत असतानाचा सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागलं आणि त्यांनी या चोराला अखेर बेड्या ठोकल्यात. या घटनेनंतर नागरिकांनी एटीएमच्या वापराबाबत अधिक सतर्क राहण्याचं आवाहन सायबर सेलचे निरीक्षक विवेक मुळगीकर यांनी केलं आहे. प्रतिनिधी मोहन दुबे, दिनमान न्यूज, पिंपरी चिंचवड. अहिल्यादेवी होळकर जयंती महोत्सवावरून विरोधी पक्षनेते दत्ता साने आणि भाजप नगरसेविका आशा शेंडगे यांच्यात आरोप प्रत्यारोप झाले. त्याचे पडसाद महासभे जोरदारपणे उमटले. बोलण्याच्या ओघात आशा शेंडगे यांनी दत्ता साने यांच्या व्यक्तिगत विषयाला हात घातल्यामुळे दत्ता काका चांगलेच भडकले. राजकारण गेलं खड्ड्यात, जन्मदात्या आईला उद्देशून बोलाल तर याद राखा अशा शब्दात दत्ता साने यांनी सभागृहाला सुनावलाय. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने अहिल्यादेवी होळकर जयंती महोत्सव साजरा केला जातो. दरम्यान नगरसेविका शेंडगे यांच्या पुरस्कृत धनगर समाजाच्या संघटनेने आयुक्तांशी जयंती महोत्सवाबाबत संपर्क साधून सूचना केली होती. त्यावर भाजपचे माजी नगरसेवक राजू दुर्गे, वीना सोनवलकर आणि त्यांच्या सहकाऱ्याने विरोधी पक्षनेते या नात्याने दत्ता साने यांना शेंडगे यांच्याबाबत निवेदन दिलं होतं. ते निवेदन साने यांनी रितसर पद्धतीने आयुक्त श्रावण हर्डेकर यांच्यापुढे मांडलं. त्यावर दत्ता साने यांचा अहिल्यादेवी होळकर जयंती महोत्सवाला विरोध नसताना तो असल्याचा कांगावा करण्यात आलाय. त्याचे पडसाद महापौर राहुल जाधव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या महासभेत संतापजनक वातावरणात उमटलेत. या विषयावर बोलण्याच्या ओघा शेंडगे यांच्याकडून साने यांच्या व्यक्तिगत विषयावर आक्षेपार्ह भाष्य करण्यात आलंय. त्यामुळे दत्ता काकांना सभागृहातच संताप चालला. माझ्या व्यक्तिगत मुद्द्याला हात घालण्याचं कारण नाही. माझे वडील पूर्वीच अनंतात विलीन झालेत. माझ्या आईला मी काळजीपूर्वक सांभाळतोय. राजकीय कामकाजावर बोलताना माझ्या आईविषयी बोलण्याचा अधिकार कोणालाही नाही. त्यामुळे बोलताना तो सांभाळून बोला. यापुढे जन्मदात्या आईविषयी बोलाल तर याद राखा अशा शब्दात साने यांनी शेंडगे यांना इशारा दिलाय. प्रतिनिधी मोहन दुबे, दिनमान न्यूज, पिंपरी चिंचवड. जर त्या स्मशानभूमीत काय कोणी मयत झालं किंवा तिथे लाकडं किती लागतात त्याला सल्ला लागेल, त्याला गवऱ्या किती लागतात त्याला सल्ला लागेल, त्याला तिथं मयताला माणसं किती जमतात त्यालाही सल्ला लागेल, ती माणसं जाता येतात कशी त्यालाही सल्ला लागेल. असे सल्लागार नेमण्याचं पराक्रम आज या भाजपच्या राष्ट्रवादीच्या भाजपच्या कार्यकाळामध्ये आज चालू आहे असं या निमित्ताने मी सांगू इच्छितो. जर सल्लागार नेमण्याचं एवढंच या महानगरपालिकेला हौस असेल तर आपले जे सर्व इंजिनियर आहेत त्यांना ताबडतोब कामावरनं कमी करावं आणि सर्व जे अधिकारी वर्ग 1 पासून 4 वर्गापर्यंत आहेत त्या सगळे हे काढून सर्व महानगरपालिकेमध्ये सल्लागारांची भरती करावी असं मला माझं आयुक्तांना जाहीर आवाहन आहे. जाती व्यवस्थेमुळे धर्मव्यवस्था बदनाम होत आहे. सध्या समाजात सोयीप्रमाणे वेगवेगळ्या कलेची विभागणी केली जाते. विश्वाचं एक हे संवादात पेरलं आहे. त्यामुळे संवादाला जाती धर्माच्या चौकटीत अडवू नका असं आवाहन साहित्यिक श्रीपाल सबनीस यांनी केलं आहे. डॉक्टर प्रताप मधुकर यांनी साकारलेल्या संवाद मराठी या संकेतस्थळाचं उद्घाटन आम्ही पुणेकर या संस्थेच्या सहकार्याने आयोजित करण्यात आलं होतं. या संकेतस्थळाचं उद्घाटन साहित्यिक श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते करण्यात आलंय. संस्कृती, समाज, देश आणि विश्वाचं ऐक्य जे पसायदानामध्ये पेरलं तेच महात्मा फुलेंच्या तत्वज्ञानात पेरल्याचं मत साहित्यिक श्रीपाल सबनीस यांनी यावेळी व्यक्त केलंय. पुणेकरामध्ये खरोखर संवाद शिल्लक आहे का आणि असता पुणेकर म्हणण्याची गरज का पडली? आम्ही पुणेकर एक नाहीत ही जाणीव 10 वर्षापूर्वी आमच्या हेमंत जाधवांना झाली आणि म्हणून तर ही संस्था पुढे आलेली आहे. आणि या संस्थेच्या संबंध कार्यक्रमाला हजर असणारे बहुसंख्य पत्रकार मला दिसत आहेत. पत्रकारांमध्ये एवढा अर्थपूर्ण संवाद या संवाद कार्यक्रमाच्या निमित्ताने अनुभवताना हा पहिला अनुभव मला दिसतो आहे. कारण पत्रकारातला संवाद संपत चाललेला आहे. पत्रकारानं नेलेली बातमी संपादकाच्या टेबलवर गेल्यानंतर ती बातमी प्रकाशात येईल त्याची शाश्वती उरलेली नाही. तिथली विसंवाद पुन्हा वेगळे आहे. यावेळी आम्ही पुणेकरचे हेमंत जाधव, मसापचे कार्याध्यक्ष मिलिंद जोशी आदी मान्यवर उपस्थित होते. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या आषाढ पायीवारी पालखी सोहळ्याचा रथ ओढण्याचा माळ आळंदी देवाची मधले रानवडे कुटुंबाच्या सर्जाराजा बैलजोडीला मिळालाय. येत्या 25 जूनला प्रस्थान झाल्यानंतर माऊलींचा रथ पंढरपूर पर्यंत घेऊन जाण्याची जबाबदारी या बैलजोडीवर असेल. पायीवारी प्रस्थान सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर आळंदीमध्ये बैलजोडी निवड समितीची बैठक पार पडली आहे. बैलजोडी निवड समितीनं 2019 संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या रथाला झुंपण्यासाठी रानवडे कुटुंबाच्या सर्जा राजा या खिलारी जोडीची निवड केली आहे. 27 वर्षानंतर रानवडे कुटुंबियांना हा मान मिळाल्याने त्यांच्या आनंदाला पारावर उरला नाही. रानवडे कुटुंबाला 27 वर्षांनी मान मिळाला, याच्यामध्ये सगळ्या गावाला आनंद झाला. 15 दिवसांपूर्वीच रानवडे यांनी 4 लाखांना सर्जा राजाची जोडी खरेदी केली आहे. या जोडीने 27 वर्षाची प्रतीक्षा संपवली आहे आणि माऊलींची सेवा करण्याची संधी मिळाल्याने ते भारावून गेलेत. आता रानवडे कुटुंबियांना लाखो वैष्णवाप्रमाणे पालखी प्रस्थानाची आस लागली आहे.
सध्या सगळीकडे लग्न समारंभाचा सीझन सुरू आहे. मोठ्या धूमधडाक्यात विवाह सोहळे पार पडत आहेत. मोशी तासाच एक अनोखा विवाह सोहळा मोठ्या धूमधडाक्यात पार पडलाय. जागतिक पर्यावरण दिनाच्या मुहूर्तावर चिंच आणि वडाचा एक आगळा वेगळा विवाह सोहळा पार पडलाय. यातून वृक्ष संवर्धन आणि पर्यावरण रक्षणाचा संदेश देण्यात आलाय. उन्हाची तीव्रता, वाढतं तापमान, झाडांची गरज, पावसाचं घटतं चाललेलं प्रमाण, अशा परिस्थितीत झाडं लावली पाहिजेत, ती जगवली पाहिजेत हा उद्देश ठेवून भूगोल फाउंडेशन, संतनगर मित्रमंडळ, मोशी संतनगर महिला मंडळ, संतनगर ज्येष्ठ नागरिक संघ, भक्तिशक्ती संगम, संतनगर सामाजिक मंच, इंद्रायणी सेवा संघ आळंदी यांच्या संयुक्त विद्यमाने या विवाह सोहळ्याचं आयोजन करण्यात आलंय. मोशी प्राधिकरण येथे आज हा विवाह सोहळा रंगलाय. लग्न जशी नवऱ्याची मिरवणूक काढली जाते त्याचप्रमाणे वडाची मिरवणूक देखील काढण्यात आली आहे. वधू असलेल्या चिंचेच्या जाई जुई, चंपा, चमेली, शेवंती, गुलछडी, बिजली करवल्या होत्या. वधूवरांच्या मामाची भूमिका सुरेश साळुंके आणि प्रवीण तुपे यांनी वठवली आहे. सात मंगलाष्टिका घेत अतिशय पारंपरिक पद्धतीने हा विवाह सोहळा पार पडलाय. पर्यावरण दिनानिमित्त आपल्या परिसरामध्ये लग्न सोहळा, वृक्षांचा लग्न सोहळा साजरा करायचा आहे. त्यावेळेला खूप आनंद झाला आणि मला त्यात सहभागी होता येणार आहे माझ्या मैत्रिणींसमवेत. खूप खूप आनंद झाला. आम्ही सारखा विचार करून अगदी कसं तयारी करता येईल, काय तयार करता येईल, एकमेकींचा विचार घेऊन घेऊन पूर्ण काल दिवसभर तयारी केली. एकमेकींच्या संकल्पना एकत्र आणून आम्ही पूर्ण व्यवस्थित अशी तयारी केली. आजपर्यंत खूप विवाह सोहळे सोहळ्यांना हजेरी लावली, परंतु हा विवाह सोहळा अतिशय वेगळ्या पद्धतीचा विवाह सोहळा होता. ही सर्व पर्यावरण, आज 5 जून पर्यावरण दिन, त्यानिमित्त हा आमच्या आदरणीय विठ्ठल शेठ वाळुंज यांनी हा कार्यक्रम आयोजित केला होता. आणि या कार्यक्रमाला अतिशय खूप मोठ्या गर्दी जमली होती. एक असा आगळा वेगळा ऐतिहासिक वृक्ष विवाह सोहळा आज आमच्याकडे संपन्न झाला. सोहळा संपन्न करण्यामागे मागचं की पर्यावरणाचं संरक्षण झालं पाहिजे, लोकांमध्ये प्रबोधन झालं पाहिजे. प्रत्येक मनुष्यगणिक, प्रत्येक व्यक्तिगणिक प्रत्येकाने या कार्यात सहभागी झालं पाहिजे आणि प्रत्येकाने एक झाड लावा आणि जगवा अशा प्रकारचा संदेश आम्ही देणार होतो. यावेळी रोपटे देऊन पाहुण्यांचं स्वागत सुद्धा करण्यात आले. निसर्गमित्राची मोठ्या संख्येने यावेळी उपस्थिती होती. प्रतिनिधी मोहन दुबे, दिनमान न्यूज, पिंपरी चिंचवड. आता एक महत्त्वाची बातमी आहे. जर तुम्ही 2000 नोट वापरत असाल तर सावधान व्हा, कारण आता थेट बँकेच्या ATM मधूनच नकली नोट ग्राहकाला मिळत आहे. पिंपरी चिंचवड मधील देहू रोड येथे HDFC बँकेच्या ATM मधून ग्राहकाला नकली नोट मिळाल्याने गोंधळ उडालाय. देहू रोड येथील HDFC बँकेच्या ATM मधून एका ग्राहकाने पैसे काढले. पैसा काढल्यानंतर ग्राहकाला नोटांमध्ये तफावत जाणवली आहे. ग्राहकाने तात्काळ ही बाब बाजूला असलेल्या HDFC बँकेच्या अधिकाऱ्यांच्या लक्षात आणून दिली आहे. माल्टर अधिकाऱ्यांनी ग्राहकाला हकालण्याचा प्रयत्न केला. ग्राहकाला ATM मधून नकली नोट मिळाल्याने ग्राहकाची फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आलाय. मात्र बँकेच्या भोंगळ कारभारामुळे ग्राहकांना अशा प्रकारचा मनस्ताप सहन करावा लागतोय. पुन्हा एक नजर हेडलाईन्सवर. सर्वेसर्वा शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसची पिंपरी चिंचवडमध्ये बैठक संपन्न. संजीव पुनावळेकर आणि भावेच्या समर्थनात समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांना रस्त्यावर. हरवलेली 10 वर्षाची मुलगी व्हॉट्सअप ग्रुपमुळे सुखरूप घरी. आणि दुष्काळाचा चटका सोसणाऱ्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना मिळणार दिलासा. याचबरोबर आजचं बातमीपत्र इथे संपलं. तुम्ही पाहत रहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. नमस्कार.